अरे मोहन्या, आपण काय करायचं हे सगळं करण्याची? ज्या कामात चार पैसे मिळतील असं काम करणं आणि भरपूर पैसा घरात. पण शोभा, पण आणि भिंड आहे. तुला सगळेजण काम सांगतात आणि तू करतो. या पुढे कोणाचीही फुकटात काम करायची नाही. शोभा माझं ऐकून तरी घे. काय ऐकून घेऊ? हा, काय ऐकून घेऊ? अरे माझा कधी घसा बसला तर गरम पाणी करून देत नाही तू. आणि आज चाललाय मित्राचे काका हॉस्पिटलला, त्यांना गरम पाण्याची किटली घेऊ. ती पण स्वतःकडे नाहीच आहे, दुसऱ्या मित्राकडे घेऊन जाऊन द्यायची. अगं पण शोभा, तो म्हैसकर माझा मित्र, तुला माहितीये ना, दर वेळेला आपल्याला काहीतरी आंबे फणस असं आणून देत असतो. आता नेमकं तू गावाला अडकलाय म्हणून त्यांनी मला एवढंच करून. बरोबर बरोबर, अगदीच बरोबर आहे. तुझ्यासारखा फुकटात जर समाजसेवक सगळ्यांना मिळत असेल तर कुणाला नकोय ना. जा तू, जा. मालक, आज सुट्टी आहे, कुठे चाललाय तुम्ही? जरा महत्वाचं काम आहे, मी जाऊन येतो. काय त्याच्याकडे सुट्टी नाही तर तुझ्या आधी त्यानंच लग्न केले. त्याच्या तोंडावर का बारा वाजले? हे मोल, अरे आज उदास काय दिसतोस? ए समय, ए स्वभावाने निपरत शाळा घेतली असेल. तू सांग तो सम्या, म्हणजे मोन्याला ना शोभा वहिनी ना कंट्रोलच करता येईल. माझं तर स्पष्ट मत आहे, माझं प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक नवऱ्याला ना आपल्या बायकोला कंट्रोल करता आलं पाहिजे. नाही नाही बोलून चालणार नाही सम्या, तुझं लग्न झालं नाही म्हणून. पण माझं असं मत आहे बघ, ऐक माझं, लग्न झाल्यानंतर पहिले आपल्या बायकोला कंट्रोल केलं पाहिजे. आता मी बघ ना अंजू, अंजू एवढं मजा करतो ते लो. बापरे एवढं मजा करतो ते, माहितीये का? आता मजा कर तुला मी नंतर बघते. अंजू अगं मजा चाललेला तो बघ ना मोने, बघ मोहनाचा जरा मूड खराब होता म्हणून त्याच्यासाठी जरा मजाच केला. शोभा वहिनी, मोहन दादांना इतकं झापलं, इतकं झापलं, त्या म्हणाल्या की अशी फालतूची समाजसेवा करण्यापेक्षा पैसे कमवून आण. म्हणून त्याच विचारत असतील बहुतेक. कधी कधी ना मोहनची खूप दया येते मला. सगळेजण सारखी कामं सांगत असतात. बरं झालं आठवलं. ए मोहन, ए मोहन, ए मोहन, माझं एक काम होतं तुझ्याकडे. तुझ्या बुटीकच्या बाजूला होलसेल मध्ये माठ मिळतात बघ, त्यांचा जरा रेट काढून आणशील? आणि ना आणि एक मिनिट. हा हॅलो, हा हा बोल ना. नाही नाही मी निघालो ते, हा येतो येतो, हॉस्पिटल मध्येच येतोय. देईन ना, देईन ना. अरे तुझ्यासाठी एवढं नाही का करणार मी. काय 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 काय, 15 लाखाचा चेक आहे. हो येतो घेतो, हो मी निघतो. हा हा ओके. अरे फोन, अरे हॉस्पिटल मध्ये कशासाठी चाललाय? किटली द्यायला. मोहन पैशासाठी किडनी विकतोय. आणखी मी तुला कधीतरी कंट्रोल केलंय का? कशाला उगाच चिडते, रागावणे. अरे मोहन 15 लाखाला स्वतःची किडनी विकायला गेलाय. अरे पण तू काय असं करेल? शोभा वहिनी, शोभा वहिनीच्या पैशाच्या कटकटीमुळे दादांनी हा निर्णय घेतलाय. पण हे शोभा वहिनीना माहित आहे? आपल्याला कसं माहित असत, पण त्यांना विचारायला लागलं ना. भानू, भानू तुला माहितीये का? काय मोन्याबद्दल, मालकांबद्दल काय? अगं मोहन किडनी विकायला गेलाय, शोभा वहिनीना हे माहित आहे का? किडनी म्हणजे मी सांगतो भानू. अग भानू, किडनी म्हणजे माणसाच्या शरीरातला एक महत्वाचा अवयव. हा शरीराचा फिल्टरच म्हणणार. माणसाला दोन किडनी असतात, दोन किडन्या नसल्यानं तर माणूस मरू शकतो. मोहन स्वतःची एक किडनी 15 लाखांसाठी विकायला गेलाय. नाही नाही मला कसं काय बी नाही करणार. मी आले हा. अहो तुम्ही इथे काय करताय? मला तुझी काळजी वाटते म्हणून मी आलीये.
तुला कळतंय का तू काय करायला चाललाय? काय झालं? थांब. हा बर बर. मोहन हे घे पैसे. एवढे पैसे तुमच्याकडे कुठून आले? ते महत्वाचं नाहीये, तू हे घे. मला नकोय. मोहन मला समजलंय, पैशांसाठी स्वतःच अवयव विकण्याची काही गरज नाही. काय बोलताय तुम्ही? तू हॉस्पिटलला चाललायस ना? हो. किडनी विकायला? किडनी? मी का किडनी विकू? कारण तुला पैशांची गरज आहे. कोणी सांगितलं तुम्हाला हे? चाळीतले सगळे म्हणताय की तुला पैशांची गरज आहे म्हणून तू किडनी विकायला चाललाय. किडनी नाही, किटली द्यायला चाललोय. किटली? हो, माझ्या एका मित्राकडे असलेली गरम पाण्याची किटली दुसऱ्या एका मित्राचे काका हॉस्पिटल मध्ये आहेत ना, त्यांना द्यायला चाललोय. आणि 15 लाख रुपये जे आहेत ना, त्यांनीच त्यांचं गावाचं घर विकून जमा केले हॉस्पिटलच्या खर्चासाठी. हे असं सगळं आहे का? हो. या चाळीतल्या लोकांची ना कमालच आहे, ऐकतात एक आणि सांगतात दुसरं. हो ना. मोहन सॉरी, माझा गैरसमज झाला. पण या चाळीतल्या लोकांचं ना काहीतरी करायला लागेल. माऊस टीव्ही बंद करा तुम्ही. हा, तुमचा जावा किडनी विकायला निघालाय आणि तुम्ही त्याच्याबद्दल असं विचार करताय? तुला एवढा जर पोता येत असेल ना तर जा त्याला अडव जा. काय झालं इथे? गर्दी कशा पै जमली? मावशीना बी किडनी विकायची की काय? वाटेल ते बोल नको. हा, वाटेल ते नाही बोलत आहे. आणि तुम्ही मालकांबद्दल बोलल तर चालतं का? तुला काय करायचंय? आमचं आम्ही बघून घेऊ. आमच्या मध्ये पडायची काही गरज नाही. तर ना तुला नाही तर काय करणार तुम्ही? हा, कशाला असं बोलताय? एक मिनिट थांबा, तुम्ही दोघी भांडू नका. आधी मोहन कुठे गेलाय ते बघू. आणि हे सगळं शोभाबाईंना माहित नसेल ना तर त्यांना सांगायला हवं म्हणून इथे आलो. म्हटलं मावशी काहीतरी मदत करतील, पण इथे काहीतरी फलत चालू आहे. मला वाटतं आपण डायरेक्ट जाऊन शोभाबाईंना सांगायचं. बरोबर आहे. मास्तरड्याने वेदांताची किडनी तरी कमाला आली. मालकांविषयी बोलताय काय? थांबा, मी तुमची किडनीच गायब करते. असं काही करू शकत नाही. जे त्या मालकाला कळलं ना मग बघ तुझं कसं होत ते. ते काय होत ते मी नंतर बघून घेते ना. आधी मी तुमची किडनी गायब करते. करू का? करू. शोभे, काय बोलणार? तू अध्यक्ष असत ना, तू बोल. मी काय बोलू? तू तुझे ना डोळे चेक करून घे. ही काय भानू? ही इथं कशी आली? तेव्हाच आली आहे. तुमच्या घरातून नाही काय एकत्र निघालो? मला कशाला बोलताय? आणि मी तुमची किडनी कशी काढेन? मी काय डॉक्टर हाय? मला माहितीये ना, तू खाली म्हणाली नव्हतीस का ही किडनी काढतो म्हणून? मी कधी बोलले? तू काय पण करू शकते मला माहित. गप्पा बसा, दोघी गप्पा बसा. ते आई त्याला खरंच डोक्यावर परिणाम झाला. तुला ना भास होतात, भास. जाऊ दे, माझ्या घरी जाते. तुम्ही का सगळे आलाय? हे काम आहे का? Thank you.
अरे बोल ना. वहिनी तुम्हाला मोहन कुठे गेलाय ते माहितीये का? माहितीये, हॉस्पिटलला. वहिनी हो, तुम्ही त्याला जाऊच का दिलं? म्हणजे तो जे काही द्यायला गेला ते तुम्हाला मान्य आहे? मान्य ना करण्यासारखं काय आहे? आता त्याच्या मित्राच्या काकांना त्याची गरज होती म्हणून तो गेलाय द्यायला. अहो वहिनी, पण तुम्ही त्याला थांबवलं का नाही? आता आमच्या यांना समाजसेवेची किती हौस आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना? मुळात असं काम करताना तुम्ही त्यांना अडवायला पाहिजे. मग तुम्ही अशी कामं त्यांना सांगू नका ना, मग ते नाही करणार. आम्ही आम्ही काय सांगितलं वहिनी त्याला? फुकटची कामं. तुम्ही त्यांना फुकटची कामं सांगता आणि आमचे करतात. माझा नवरा चाळीचा गडी आहे ना, करतो सगळ्यांची कामं. चला चला आपण जाऊया, ज्यांचं भलं करावं त्याच आपल्याला बोलतायत. आपणच काहीतरी करूया. चला नुसता दूर झाला यार. झापलं मला ते, म्हणले तुला काय किडनी विकायचं दुकान वाटलं का? हे माझी कंप्लेंट करणार आहेत बोलले पोलिसात. मोहनला शोधायचं कुठे आपण? अरे कोणत्याच हॉस्पिटलमध्ये नाही आहे तो. ए एक मिनिट, माझ्याकडे आणखीन एक हॉस्पिटलचा नंबर आहे, मी फोन करतो. हॅलो, ते तुम्ही किडनी विकत घेता का? अरे लोक लिव्हर विकतात 300 रुपयात. डॉक्टर तुम्ही आदर्श हॉस्पिटल मधूनच बोलताय ना? ठेव फोन, ठेव. मटन चॉपला लागला तिथून. आता सगळ्यांना मालकांची काळजी वाटायला लागली. इतके दिवस कोणी त्यांना किंमत देत नव्हते. समीर साहेब, हे बघा मला काय सापडलं. हे काय आहे बघू. हे तर चेस्ट एक्सरे. बापरे, म्हणजे मोहन फक्त किडनी नाही फुप्फुस आणि हृदय पण विकारा निघाले. अरे एका किडनीवर माणूस जगू शकतो, पण फुप्फुस आणि हृदय काढलं तर माणूस जिवंत कसा राहणार? सम्या, आणि अवयव तर मृत्यूनंतर दान करतात ना. म्हणजे मोहन आत्महत्या करायला निघालाय. राहुल्या, मोहनला फोन लावू ना लवकर. अरे लावला होता पण फोन उचलून झालाय तो. त्यांना काहीच कस वाटत नाही. तुम्ही परत आलात? हो वहिनी, आम्ही जे आता सांगू ना ते तुम्हाला ऐकावंच लागेल. हा हा हा. वहिनी मला सांगा, मोहन कुठल्या हॉस्पिटल मध्ये? नाही माहिती, पण तुम्ही सारखी सारखी चौकशी का करताय? ए अंजे, आधी रडणं थांबव. काय झालं व्यवस्थित सांग. मोहन दादा आपली किडनी 15 लाखाला विकायला गेले. काय? हो, आणि नुसतीच किडनी नाही
तर हृदय आणि फुफ्फुस पण विकणार आहे. हे बघा त्याचे एक्सरे. समीर साहेब, हे एक्सरे मालकांचेत कशावरून? अरे भानू, तूच खाली म्हणालीस ना हे मोहन साहेब म्हणून. म्या कधी म्हणाले? म्या फक्त एवढंच म्हणाले की मला सापडले. मला कुठे काय कळतंय म्हणून म्या तुम्हाला दिले. बरोबर आहे भानू तुझं, ह्याच टायमाला काय कळतच नाहीतर काय काही बडबडतो. नाही, हे मोहनचेच असणार आहे, नाहीतरी तो किडनी द्यायला गेलाच आहे ना. तर थांबा ना जरा, सारखं सारखं किडनी किडनी काय लावलंय तुम्ही? कोणी सांगितलं तुम्हाला आमचे हे किडनी विकतायत? हा काय, हो हो मलाच बोलला तो. आणि मला सांगितलंच नाही. शोभे, अगं विकतोय तर विकू दे ना किडनी, त्यामुळे पैसे येतील घरात, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तू काय डोक्यावर पडलेस का? काही काय बोलतेस? अगं काही काय नाही शोभे. अगं एक किडनी असली तर काही बिघडत नाही, माणूस मरत नाही. इथं धड खायला पैसा नाहीये, दोन दोन किडन्या काय करायच्या? जरा खरंच डोकं फिरलंय. हे बघ, मी फक्त तुझा विचार करते. काय झालं अर्ध एवढं करायला? मला वाटत मावशींची एक किडनी खराब झाली असेल. काहीतरी बोल नकोस. बरोबर बोलते ती, दुसऱ्यांचा वाईट विचार केल्यावर असंच होणार आहे. खरंच किडनी खराब झाली असेल तर मरणार नाही ना? नाही, तुम्हीच तर म्हणाला की एक किडनीवर माणूस जगू शकतो. तू का बस शोभे, मला वाटत या चिटकिणीने काय तर चिटूक केले आणि माझी चांगली किडनी मास्टरला दिली असणार. चल मला दवाखान्यात घेऊन चल. आई फक्त कंबर दुखते तुझी, डॉक्टर कसा लावाय? थांब जरा. ए राहुल, तो स्टूल घे. अरे आईला दे ना. बस इथे सावकाश. आई होत नाही, शांत बस. काय 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 झालं काय सासूबाईना? सासूबाई एवढं पण सुद्धा सासूबाईंची काळजी कर. हो ए मोहन, अरे कसा आहेस तू? बरं आहे का रे? अरे तुला त्या लोकांनी लगेच सोडलं? हो. असं कसं सोडलं? मी तर ऐकलं होतं किडनी काढल्यावर 3-4 दिवस ठेवून घेतात. काय बोलतोय, मला काहीच कळत नाहीये. मालक मी सांगते, हे समजेना वाटलं होतं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये किडनी विकायला गेलाय. अरे हो, सकाळी तूच म्हणाल होतस ना. अरे किडनी नाही म्हटलं मी, किटली म्हटलं, किटली. माझा एक मित्र आहे म्हैसकर नावाचा, त्याचे काका हॉस्पिटल मध्ये आजारी आहेत थ्रोट इन्फेक्शन. त्यांना सतत पाणी प्यायला सांगितलंय गरम, म्हणून ते किटली गरम पाणी करतात ना, ती किटली घेऊन मी हॉस्पिटलला गेलो होतो. अच्छा अच्छा, म्हणजे तू किटली म्हणालास काय? हो. अरे रे रे, मला त्या स्कूटरच्या आवाजात ना किडनी ऐकू आलं, त्यामुळे हा सगळा घोळ झाला. ए पण ते 15 लाखाचं काय? अरे त्या मिस्टरच्या काकांनी त्यांचं गावचं घर विकलं, त्याचा चेक घेऊन यायला सांगितलं होता मला. पण ए मोहन, ए अरे आम्ही तुला 3-4 फोन केले, तू एक पण फोन नाही उचलला. अरे हॉस्पिटलमध्ये फोन सायलेंटवर ठेवावा लागतो ना, मग कळलाच नाही फोन आलेला. मी म्हणाले होते ना, मालक पैशांसाठी असं करणारच नाही. अरे हे कान वीक आता तुझे. सॉरी, मला माफ करा. नाही म्हणजे चुकलंच माझं, पण तरी मला वाटलेलं मोहन असं अवयव वगैरे काही विकणार नाही. हे समीर, अरे अवयव विकणार, अवयव विकणार हा गुन्हा आहे समीर. अवयव आपण दान करू शकतो, अवयव विकता येत नाही तो गुन्हा आहे. पण आपण सगळ्यांनी अवयव दान केले पाहिजे, म्हणजे आपल्यानंतर कोणाचा तरी फायदा होऊ शकतो ना.
मोन्या वा पटले मला मला पटले मी पण तेच करणार दान करणार मी मालक किती मस्त बोललात तुम्ही